सो मित्रांो सिंपल मी काय करतोय व्ही एन एडिटर ॲप्लिकेशन ओपन करतो आणि याच्यामध्ये जो आपला त्यांचा प्रोजेक्ट होता तो सिंपल ओपन केलेला आहे आणि इथे मी काय करतोय सर्वात पहिले आहे की मला एक बॅकग्राऊंड इमेज जाणणार आहे मला बॅकग्राऊंडला काय डाटायचं आहे so, सो सिम्पल मी बॅकग्राऊंडला इमेज इम्पोर्ट करतोय सिंपल या फॉर्मॅटमध्ये ती जी इमेज आहे सी ही जी इमेज आहे ही मला माझ्या बॅकग्राऊंडला बी आहे सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड चूज करा सिंपल या ज्या नियर आहेत हे आम्ही डिलीट करतो ठीक आहे सो so, हा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आहे आता तिकडे दुसरी मेन गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला जर तिथे एक व्हिडिओ शूट रेकॉर्ड केलेला पाहिजे जो ग्रीन स्क्रीनमध्ये मध्ये असता पाहिजे सो मी ऑलरेडी एक व्हिडिओ जो आहे माझा तो बनवलेला आहे सिम्पल मी त्याला नाही आहे इथे इम्पोर्ट करतो या so, व्हिडिओजमध्ये सो हा जो व्हिडिओ आहे एकदम छोटा तीन सेकंदाचाच आहे ठीक आहे म्हणजे फक्त मला त्यां तुमची क्लिअर करायची बाकी काय जरी एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही स्वतः ते काम करू शकता दहा मिनिटं वीस मिनिटं एक तास दोन तास ऑर्डर ठीक आहे फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या इथे जी आहे अजून ग्रीन स्क्रीन आपल्याला घालवायचा आहे आणि बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ ती जी इमेज आहे तुम्ही व्हिडिओ लावू शकता इमेजही लावू शकता सिम्पल मी काय करतोय सिलेक्ट करतोय ग्रीन ची माझी इमेज म्हणजे व्हिडिओ माझं पूर्ण ठीक आहे आणि इथे जर तुम्ही खाली बघितलं तर इथे एक क्रोमाचा एक ऑप्शन आहे इथे क्रोमावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो कलर घालवायचा आहे तो कलर तुम्हाला तिथे पिक करायचा ठीक आहे इथलं तुम्ही त्याची इंटेन्सिटी कमी करू शकता ठीक आहे इंटेन्सिटी मी एवढी ठेवतोय त्याच पद्धतीने स्पे स्पेन इथे तुम्ही ती ॲडजस्ट करू शकता पाहिजे तेवढी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ठीक आहे आणि इथे मी अप्लायवरती क्लिक करते सी लुक ॲट दिस आपला संपूर्ण व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण ग्रीन स्क्रीन जी आहे तर ती रिमूव्ह झालेली आहे ठीक आहे वॅल्यू त्याची ऑडिओ व्हॅल्यू जी आहे ती मी मला कमी करायची तर मी काय करतोय इथे वॅल्यू जातोय आणि इथे मी संपूर्ण बंद करून टाकतोय जर तुमचा व्हिडिओ रेकॉर्डेड असेल तर तुम्ही ते ठेवू शकता ठीक आहे पण इथे तुम्हाला सो मी बंद करून टाकलाय आणि इथे मी त्याला या पद्धतीने इथे ॲडजस्ट करते ठीक आहे तर थोडीशी साईज मी वाढवतो या पद्धतीने आणि त्याला मी या पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये इथे त्याला असं ॲड केलेलं सो आता याच्यावरती जर मला थोडंसं ग्रेडिंग वगैरे करायचं असेल कलर ग्रेडिंगचा फॅलसा लेक्चर आपल्याला झालेला आहे इनडेप्थ वरती सो इथे जर करायचं असेल तर मी थोडंसं याला थोडस हलकसन एकदम लुक अँड फील एकदम परफेक्ट असा झालेला आहे सो so, या yeah, पद्धतीने तुम्ही जे आहे तर तुम्ही एका व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे आहे तर ते रिमूव्ह करू शकता आणि व्हिडिओ बनवू शकता आणि मित्रांनो तुमची पूर्ण कन्सेप्ट जे थी थी आहे तर ते क्लिअर झाली असेल या व्हिडिओमध्ये की तुम्ही पर्टिक्युलर एका बॅकग्राऊंडचं ग्रीन स्क्रीन जे आहे ते कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण कराया थोडंसं मोटिवेशन मिळतं बाकी काही नाही थँक्यू सो मच गाईस थँक फॉर वॉचिंग थँक्यू thank you